नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव तालुक्यातील सालेगावच्या हद्दीत महिंद्रा सीआयई ही कंपनी गेले 35 वर्ष सुरू होती. या कंपनीचे पूर्वीचे नाव सिरोप्लास्ट. या कंपनीत 150 अधिक स्थानिक कामगार काम करत होते. मात्र दिनांक 30 ऑगस्ट रोजी कामगारांना कोणतीच पूर्व सूचना न देता तडकाफडकी ही कंपनी बंद करण्यात आली, त्यामुळे 150 अधिक कामगार बेरोजगार झाले. याशिवाय अन्य छोटे मोठे धंदेही बेकारीच्या खाईत लुटले गेले. माणगाव शहरापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर ही कंपनी आहे. कंपनी बंद झाल्याने कामगार वर्ग खवळला असून याबाबत 3 सप्टेंबर रोजी इंटक महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री गीते, सचिव संजय कदम, आवडेश पांडे या कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक कामगार सल्लागार उदय कठे, गोविंदराव मोहिते, मंगेश बक्कम, अशोक जाधव, संतोष काटू, संतोष भोनकर, संजय भोनकर, सीताराम बेंदुगडे, सालेगाव महिला सरपंच, उपसरपंच आणि कामगारांची एक बैठक झाली. या बैठकीत कंपनी व्यवस्थापनाचा निषेध करण्यात आला. यावेळी कामगार नेते संजय कदम म्हणाले की महिंद्रा सीआयई कंपनी व्यवस्थापनाने वास्तविक लेबर कोर्ट व ट्रेड युनियनला कळवून कंपनी बंद करणे क्रमप्राप्त असताना तसे केले नाही. आज 150 अधिक कामगार बेरोजगार झाले आहेत, त्यामुळे कामगार एकतेच्या बळावर आम्ही ही कंपनी बंद होऊ देणार नाही. लवकरात लवकर सर्व कामगारांना कामावर रुजू करून घेतले जाईल. यासाठी कायदेशीर लढा लढला जाईल. दरम्यान सध्या औद्योगिक विश्वात कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचे तुणतुणे जरा जास्तच वाजविले जाते. लॉकडाऊन फक्त 6 महिन्याकरता होते, कंपनी मात्र 35 वर्ष सुरू आहे. 35 वर्षात कंपनीने काहीच नफा कमवला नाही का? कमवलेला नफा 6 महिन्याच्या लॉकडाऊनचा सामना करू शकत नाही का? 6 महिन्यात एवढी काय उलथापालथ झाली की कंपनी एकदम तोट्यात जाऊन आर्थिक घडी कोलमडली? खरे म्हणजे कंपनी बंद करताना सध्या काही उद्योजक लॉकडाऊनचा सहारा घेत आहेत. लॉकडाऊनचे तुणतुणे वाजवले की समोरच्याही नंदीबैलासारखे मान हलवतात. वस्तुतः 6 महिन्याच्या लॉकडाऊनमुळे औद्योगिक विश्वाला थोडा आर्थिक फटका बसला आहे. याचा अर्थ लॉकडाऊनमुळे संपूर्ण औद्योगिक विश्वच उद्ध्वस्त झालेले नाही. मात्र भारतातील काही उद्योजक लॉकडाऊनचा अतिफायदा घेत असल्याची चर्चा आर्थिक तज्ज्ञात आहे. माणगावच्या हद्दीत असलेली महिंद्रा सीआयई कंपनी षडयंत्रपूर्वक बंद करण्यात आली आहे, त्यामुळेच रात्रीच्या अंधारात कंपनीचे सामान हलविण्यात येत होते. मोठमोठे ट्रेलर्स आणून हा उपद्रव सुरू होता. कामगारांनी सतर्क राहून रात्रीच्या अंधारात कंपनीचा हा डाव उधळून लावला. मात्र या संघर्षात एक कामगार जखमी झाला. शेवटपर्यंत कंपनीला कामगारांनी हे सामान हलवू दिले नाही. वादवारा लाईव्ह साठी नरेश पाटील, माणगाव. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.